नमस्कार, ज्योतिच रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने अंड्याची भुर्जी बनवणार आहोत। चला तर मग अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य पाहू आणि रेसिपीला सुरुवात करू। तर अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी मी दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत, दोन टोमॅटो, एक दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल ओतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा जो घेतलेला होता आपण तो छानसा गुलाबी कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर कांदा तेलामध्ये आपण फ्राय करून घेतो आहे, तुम्ही पाहू शकता। तर कांद्याला गुलाबी कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्येच आपण टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो पण तेलामध्ये आपण छानसं फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून टोमॅटो कच्चे राहणार नाही। याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत जेणेकरून टोमॅटो आपला लवकर मऊ पडेल आणि लवकर शिजेल। आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊयात। हलवून घेतलेलं आहे मी, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्येच मी थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या पण ॲड केलेल्या आहेत। आता हे आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवू जेणेकरून टोमॅटो मऊ पडेल। 2 मिनटं झालेली आहेत, मी झाकण उघडून पाहते आहे। तुम्ही पाहू शकता टोमॅटो छानसं मऊ पडलेलं आहे। आता हे आपण थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊ जेणेकरून कढईला चिटकणार नाही। तर टोमॅटो कांदा छानसा तेलामध्ये परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे, थोडासा गरम मसाला, थोडीशी धनापूड पण ॲड केलेली आहे। आता हे मसाले आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ। 1/2 चमचा हळद पण टाकलेली आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर ग्रेव्हीमध्ये पावडर मसाले छानसे मिक्स झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून पावडर मसाले जळणार नाहीत। आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ। थोडं थोडंसं करत आपण याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी ॲड करू। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि 2 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। 2 मिनटानंतर छानसं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे व्यवस्थित आपण थोडंसं आणखी हलवून घेऊ। हलवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 3 अंडी घेतली होती फोडून, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं बलक त्याचं, त्याच्यामुळे आता ते मी घेतलेलं जे मिश्रण होतं ते मी याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ओतलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ जेणेकरून कढईला चिटकणार नाही। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी, तुम्ही पाहू शकता। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण आणखी थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊ जेणेकरून त्याचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि छानशी तेलामध्ये भुर्जी परतेल। आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर ॲड केलेली आहे, भुर्जी छानशी तेलामध्ये परतली आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून कोथिंबीर भुर्जीमध्ये छानशी मिक्स होईल। कोथिंबीर छानशी मिक्स झालेली आहे भुर्जीमध्ये, तुम्ही पाहू शकता। आता आपण गॅस पूर्ण बंद करून 1-5 मिनटासाठी आपण झाकण आहे असंच ठेवू। 5 मिनटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे। सुगंधही छान येतो आहे, दिसते पण खूप छान। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्ही ही चपातीसोबत, भाकरीसोबत, पावासोबतही खाऊ शकता। कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।